शस्त्राने वार करून महिलेला लुटले। हळदी ते सुसलात जाणाऱ्या रस्त्यावर एका महिलेला अज्ञात चोरट्यांनी शस्त्राने वार करून लुटले असल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 7 सुमारास उघडकीस आली आहे। निलक्का चंद्रम्मा बिरादार असं जखमी महिलेचं नाव आहे। हळदी येथील चंद्राम बिरादार यांचे सुसलात हद्दीत शेत आहे। जखमी महिलेचे पती देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले तर मुलगा डेअरीला दूध घालण्यासाठी हल्ली गावात गेला होता। शेतामधील घरात पुरुष व्यक्ती नसताना त्यांच्या डोक्यावर शस्त्राने वार करून त्यांना जखमी करून त्यांच्या अंगावरील सोने लुटले आहे। सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। काही दिवसांपूर्वी बेळांडोगे गावच्या हद्दीत देखील अशीच घटना रात्रीच्या सुमारास घडली होती। त्यानंतर हळदी परिसरात घटना घडल्याने भीतीचं वातावरण पसरले। चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन असं कृत्य करत असल्याने शेतकऱ्यांनी रात्रीच्या सुमारास बाहेर जाणे टाळत आहेत। घटना घडल्यानंतर जखमी महिलेला उमदी येथील खासगी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला जत येथे हलवण्याचा सल्ला दिला आहे।